तुम्ही शिंदे गट जे म्हणताय हा शिंदे गट नाही, ही शिवसेना आहे, तिकडे शिल्लक सेना आहे। शिवसेना जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे ती शिवसेना आणि आम्ही एकत्रित निवडणुका सगळ्या लढणार आहोत आणि सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हाला दिसेल। भाजपची सुरुवात आहे, भाजप शिवसेना सगळ्यात पुढे आहे, सगळ्यात एक नंबरला जो आमची युती आहे, त्यामुळे आता लोकांनी जे काय आम्ही शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन केलेलं आहे ते सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे लोकांचा कौल मिळालेला आहे। चांगलं काम आम्ही करू युतीमधून आणि लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू। फक्त कोस्टल हायवेची पाणी आहे सर, दशहरा मेळावा काय नेमकी कारण त्याची? बाबा त्याची पोचपावती लोकांनी दिलेली आहे, आम्ही जे आता 2 महिन्यात काम केलं आहे त्याची पोचपावती आम्हाला दिलेली आहे, त्यामुळे याच्यावर समजून जा। दशहरा मेळावा पर दशहरा मेळावा असं आहे की आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युती याच्यावर शिक्कामोर्तब केलाय आणि तुम्ही शिंदे गट जे म्हणताय हा शिंदे गट नाही, ही शिवसेना आहे, तिकडे शिल्लक सेना आहे। त्याच्यामुळे ही जी मुख्य शिवसेना जी आमच्या सोबत आली आहे, जी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली, त्यांच्या विचारावर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे, ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जी युती आहे त्या आमच्या युतीला पूर्णपणे लोकांनी स्वीकारलेला आहे आणि 350 पैकी 300 पेक्षा जास्त ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की ही भविष्याचीच नांदी आहे। महापालिका आणि ज्या नगरपालिका त्याच्यामध्ये पण दिसणार आहे का तेच दिसणार आहे। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की शिवसेना जी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आहे ती शिवसेना आणि आम्ही एकत्रित निवडणुका सगळ्या लढणार आहोत आणि सगळीकडे आमचा विजय होताना तुम्हाला दिसेल। अनेक जण या प्रकल्पाला ड्रीम प्रोजेक्ट म्हणत होते, सत्ताधारी आल्यानंतर प्रत्येक जण या प्रोजेक्टला आमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात, पुन्हा आता तुमचं सरकार आलेलं आहे, नेमका हा ड्रीम प्रोजेक्ट कसा पाहिजे? हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मुळात ही संकल्पना 25 वर्ष जुनी आहे, परंतु ही संकल्पना कधीच त्या ठिकाणी अस्तित्वात येत नव्हती। 2014 ज्यावेळेस आमचं सरकार या ठिकाणी आलं त्यानंतर मी स्वतः मोदी साहेबांकडे गेलो आणि तेव्हाच्या आमच्या सरकारने या कोस्टल रोडकरता परवानगी मिळवली, कारण आपल्याकडे कोस्टल रोडकरता रिक्लेमेशन करण्याकरता कुठलाही कायदा नव्हता। 2 वर्ष प्रयत्न करून या सगळ्या परवानग्या आपण त्यावेळी मिळवल्या आणि त्याच्यानंतर याचं काम सुरू झालंय आणि आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीत याला उशीर होऊ नये, हा वेळेत झाला पाहिजे, हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे जे गेल्या 2 वर्षांमध्ये बंद पडले होते, हळू झाले होते, थांबले होते, त्या सगळ्या प्रोजेक्टला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी गती दिलेली आहे, त्या गतीचा एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहायला आलो आहे। पाहायला जरी आज आलो असलो तरी त्यासंदर्भातल्या 3 बैठका यापूर्वी शिंदे साहेबांकडे झालेल्या आहेत आणि त्या 3 बैठकांमध्ये ज्या काही या प्रोजेक्ट समोरच्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकरता सांगतो हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आमचं सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवणार आहे।